नमस्कार, आपला आवाजचा आरोग्य विषयक कार्यक्रम म्हणजेच आपला आवाज आपले आरोग्य मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत कांद्याची पात या पालेभाजीचे आरोग्यासाठी होणारे फायदे। हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असते, मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषक तत्वे असतात। या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते, जे शरीरासाठी लाभदायक आहे। चला तर मग जाणून घेऊया कांद्याची पात खाण्याचे फायदे। थंडीच्या दिवसांमध्ये कांद्याची पात मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये उपलब्ध असते। कांद्याच्या पातीचा उपयोग आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करू शकतो। कांद्याची पात ही फक्त सजावटीसाठी नसून तर ती शरीरासाठी गुणकारी आहे। शरीरातील रक्तभिसरण क्रिया कांद्याच्या पातीमुळे अतिशय जलद होते। हिरव्या पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश केल्याने चेहऱ्यावर तेज येते आणि चेहऱ्याची त्वचा निरोगी राहते। कांद्याच्या पातीमध्ये व्हिटॅमिन ए आणि के असते, त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही। केसांच्या मजबूतीसाठी जी पोषक तत्वे गरजेची असतात ती तुम्हाला कांद्याच्या पातीतून मिळतात। तुम्ही सलादमध्ये कांद्याच्या पातीचा देखील उत्तम उपयोग करू शकतात। कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा कांद्याची पात अतिशय उपयुक्त आहे। अनेकदा पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात, अशा वेळेस कांद्याची पात उपयुक्त ठरते, कारण कांद्याच्या पातीमध्ये अँटीव्हायरल गुण असतात। तसेच फायबर देखील मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे कांद्याची पात उपयुक्त आहे। फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचन जलद होते। गॅस होणे, पचन ऋतूत बदल झाला की अनेकांना व्हायरल सर्दीचा त्रास होतो, सर्दीमुळे थोडी कणकण येते, अशा वेळेस कांद्याची पात अतिशय गुणकारी ठरते। प्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते। तर प्रेक्षक हो, पुढील भागात आपण आरोग्याच्या दृष्टीने नवीन व महत्वाची माहिती पाहणार आहोत। तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त आपला आवाज। धन्यवाद।